सब्स्क्राइब करा योगिताज किचनला आणि पारंपरिक व नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. बटर चिकनसाठी महत्त्वाचे म्हणजे दोन पार्ट आहेत. एक म्हणजे बटर चिकनसाठी लागणारं चिकन टिक्का आणि त्याची एकदम मलाईदार ग्रेव्ही जी असते ती आपण पहिल्यांदा टिक्का बनवून घेणार आहोत. टिक्क्यासाठी मी हे अर्धा किलो बोनलेस चिकन घेतले आणि त्याला असे कट मारून घेतले म्हणजे त्याला छान मॅरिनेट होतं. आणि अशा प्रकारे अख्खंच हे चिकनचे दोन ब्रेस्ट पीस घेतले आहेत मी. असं घेतलं की आपल्याला टिक्का बनवायला पण सोपं जातं एकदम. तुम्ही कटवाले पीसेस पण घेऊ शकता किंवा विथ बोन पण घेऊ शकता, नंतर त्याचं बोनलेस करून वापरू शकता. त्यानंतर ह्याला मॅरिनेट करण्यासाठी मी एक कप दही घेतलं. हे 250 ग्रॅम दही आहे. 2 टेबलस्पून मी आलं आणि लसूणची पेस्ट घेतली आहे. 2 टेबलस्पून काश्मीरी मिरची पावडर घेतली आहे. इथे आपण काश्मीरी मिरची पावडरच वापरायची आहे म्हणजे वेगळा बटर चिकनला आपल्याला कलर घालायची आवश्यकता नाही आहे. इथे हळद घेतली आहे मी 1/2 टीस्पून, चाट मसाला घेतला आहे 1/2 टीस्पून, त्यानंतर लिंबाचा रस घेतला आहे 1/2, आणि हे मी रॉक सॉल्ट घेतलं आहे. आपण रेग्युलर जे सॉल्ट आहे घरात आपलं व्हाईटवालं ते पण तुम्ही इथे वापरू शकता. ते आपण चवीप्रमाणे वापरणार आहोत. आणि 1 चमचा मी कसुरी मेथी घेतली आहे आणि थोडंसं मी तेल लावणार आहे मॅरिनेटसाठी. हे आता सगळं आपण मिक्स करून घेऊ आणि चिकनला लावून घेऊ. एका बाउलमध्ये आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊया. ही आता आपली फाईन पेस्ट तयार आहे. फक्त दही जेव्हा आपण घेणार त्यातलं पाणी थोडंसं निथळून घेतलं म्हणजे त्याचा चक्का बनवून घेतलं तर अजूनच चांगलं. आपल्याला जर मसाल्यांची वगैरे टेस्ट कळत नसेल, अंदाज येत नसेल, तर ही आपण पेस्ट जी बनवतो ती थोडीशी आपण चाखून बघू शकतो आणि त्यानंतर मग ते मॅरिनेटला वापरू शकतो म्हणजे प्रमाण चुकणार नाही. आता ह्या चिकनला अगदी व्यवस्थित ही पेस्ट लावून हे चिकन कमीच ते 1/2 तास तरी मॅरिनेट झालं पाहिजे चांगलं. 1 तास झालं तर अजूनच चांगलं. आपण या अगोदर टिक्क्याची रेसिपी टाकलेलीच आहे अगदी सविस्तरपणे, ती तुम्ही पाहू शकता. हे आता मॅरिनेट करून फ्रीजमध्ये ठेवायचं आहे आपल्याला. वेळ कमी असलं तर तुम्ही फ्रीजरमध्ये ठेवा. आणि हा टिक्का बनवून तुम्ही 1 दिवस अगोदर पण ठेवू शकता आणि दुसऱ्या दिवशी बटर चिकनला वापरू शकता ते. आता बटर चिकनच्या ग्रेव्हीसाठी आपल्याला बटर लागणार आहे मुख्यत्वे करून, साखर, त्यानंतर गरम मसाल्यामध्ये तेजपत्ता, लवंग, मिरी, दालचिनी, हिरवी वेलची, मोठी वेलची आणि एक आपली जायपत्री, एवढं गरम मसाल्यामध्ये घेतो आहे आपण. हे मी फ्रेश क्रीम आता लॉकडाऊनमुळे आपल्याकडे अवेलेबल नाही, मी ही घरचीच साय घेतली आहे आपली. त्यानंतर कसुरी मेथी, काश्मीरी चिली पावडर, मीठ, व्हिनेगर, टोमॅटो, आलं, लसूण, कांदा आणि काजू घेतले आहेत मी इथे. मी एक नॉनस्टिकचा पॅन गरम करत ठेवला आहे. त्यात आपण पहिल्यांदा थोडंसं तेल घालणार आहोत. डायरेक्ट बटर घातलं तर जळतं म्हणून आपण इथे तेल वापरणार आहोत थोडंसं. त्यावर 1 चमचा बटर घालणार आहे मी. यात आपल्याला कांदा घालायचा आहे. हा कांदा थोडासा ट्रान्सपरंट होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. इथे मी कांदा बारीक चिरून घेतला आहे म्हणजे कसं कुकिंग प्रोसेस फास्ट होते, लवकर कांदा आपला शिजतो. मोठा ठेवला तर तुम्ही वेळ लागेल. कांदा आपला आता छान असा सॉफ्ट झाला आहे.
मी गॅस इथे मीडियमवर केला आहे आता, आणि यात आपण टोमॅटो घालणार आहोत. टोमॅटो मी बिया काढून घेतले आहेत आणि बारीक कट करून घेतले आहेत. तुम्ही मोठे तुकडे ठेवले तरी पण चालतं. हे पण आता ह्याच्यात थोडंसं परतून घ्यायचं आहे. कांदा आपण परतायचं म्हणजे कांद्याचा जो कच्चा उग्र वास असतो तो निघून गेला पाहिजे. टोमॅटोच्या बिया काढल्यामुळे नंतर आपण जेव्हा पेस्ट मिक्सरला फिरवणार तेव्हा मग लवकर पेस्ट आपली गाळली जाते, नाहीतर बियांमुळे खूप त्रास होतो. आता यात आपण काजू घालणार आहोत, त्यानंतर आलं लसूण, गरम मसाले, साखर, व्हिनेगर, आणि मिरची पावडर. हे सगळं फक्त मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. आता यासोबत आपण यात एक ग्लासभर पाणी घालणार आहोत आणि झाकण ठेवून हे मिश्रण आपण 20 मिनिटं शिजवून घेणार आहोत. मीठ घालायचं आहे. यामध्ये आपण गरम मसाले वापरले आहेत. जर तुमच्याकडे गरम मसाले नसतील तर घरात जो तुमचा तयार गरम मसाला आहे तो पण तुम्ही इथे वापरू शकता. गॅस आपण इथे स्लो ठेवायचा आहे म्हणजे ग्रेव्ही आपली छान तयार होते. 20 मिनिटानंतर आपण मग पाहू. आता 20 मिनिटं झालेली आहेत, तुम्ही पाहू शकता. आपण जे सगळं मिक्स करून ठेवलेलं त्याचा खूप मस्त वास सुटला आहे आणि टोमॅटो एकदम असा छान सॉफ्ट झाला आहे. त्याबरोबर आपण जे सगळं यात घातलेलं ते सगळं असं छान सॉफ्ट झालं आहे. आता हे तयार झालं आहे. मी इथे गॅस बंद करते आणि हे थोडंसं थंड करायचं आहे आणि मग मिक्सरला पेस्ट करून घ्यायची. एकदम फाईन, जेवढी तुम्हाला जमेल तेवढी एकदम फाईन पेस्ट आपल्याला करून घ्यायची आहे. हे आता मी थंड करून घेते थोडं. आपलं चिकन आता 1 तासासाठी मॅरिनेट करून झालं आहे. हे आता आपण ह्याचा टिक्का बनवायला घेऊत. मी एक नॉनस्टिकचा पॅन गरम करत ठेवलं आहे. त्यात थोडंसं एक टीस्पून तेल आणि 1 टीस्पून बटर घालून मी ते ग्रीसिंग करून घेतलं आहे पॅनला. आता यात हे चिकन घालणार आहोत आपण. आता हे आपण मध्ये फिरवत दोन्ही बाजूने छान शिजवून त्याचा टिक्का बनवून घेऊयात. आपण जे शिजवून घेतलं होतं टोमॅटोचं आणि सगळं मसाल्यांचं मिश्रण ते मी मिक्सरला थंड झाल्यानंतर मिक्सरला एकदम बारीक पेस्ट केली आणि आपल्या रेग्युलर गाळण्याने ही छान एकदम गाळून घेतली आहे. एकदम अशी मऊसूत अशी ही प्युरी आपली तयार झाली आहे. मी एका पॅनमध्ये बटर घेतलं आहे 2 चमचे आणि ते चांगलं मेल्ट करून घ्यायचं आहे. बटर चिकन म्हटल्यावर बटर अगदी हात सोडून आपल्याला वापरायचं आहे इथे. आता हे बटर गरम झाल्यावर यात आपण काश्मीरी चिली पावडर टाकणार आहोत. कोणताही फूड कलर आपण इथे वापरत नाही आहोत, पण एकदम तुम्हाला जर हॉटेलसारखं कलरसाठी पाहिजे असेल तर तुम्ही ऑरेंज रेड कलर थोडासा इथे वापरू शकता. हे आता आपण जी ग्रेव्ही करून घेतली होती तुम्ही पाहाल तर एकदम अशी फाईन पेस्ट झाली, एकदम मखमली ग्रेव्ही तयार झाली आपली. ही आता आपण यात घालणार आहोत. तुमच्याकडे जर मिरची पावडर नसेल काश्मीरी मिरची पावडर तर शिजवायच्या वेळेला तुम्ही काश्मीरी मिरची पण वापरू शकता, किंवा इथे जर टोमॅटो कमी असतील आपल्याकडे तर त्या जागी तुम्ही अर्धे टोमॅटो आणि अर्धी टोमॅटो सॉस पण वापरू शकता.
हे आता ग्रेव्ही आपल्याला 15 मिनिटांसाठी शिजवून घ्यायची आहे। यात आता मी कसुरी मेथी घालणार आहे, हातावर थोडीशी अशी क्रश करून घालायची। त्यानंतर इथे आपण क्रीम अवेलेबल नसल्यामुळे साय घेतली आहे, ती मी अशी फेटून घेतली आहे चांगली अशा प्रकारे, ती आता आपण घालणार आहोत यात। मीठ आपण शिजवताना घातलेलंच आहे, त्यामुळे मीठ नंतर तुम्ही टेस्ट करून पाहिजे तर नंतर घालू शकता। कसुरी मेथी जर मऊ पडली असेल तर थोडीशी गरम करून घ्या एकदम किंचित, आणि नंतर ती क्रश करून घाला। ही आता झाकण ठेवून 15 मिनिटांसाठी आपण पुन्हा एकदा शिजवून घेऊ। आपलं आता हे टिक्का तयार झालं आहे, अशा प्रकारे छान ते आता शिजलं आहे, आपण पाहू शकता असं तुटून आतपर्यंत शिजलं पाहिजे ते। आता आपण हे शिजल्यानंतर थोडंसं थंड करून घेऊयात, आणि त्याचे असे लांबट आपल्याला पीस करून घ्यायचे आहेत बटर चिकनमध्ये घालण्यासाठी। आता आपली ग्रेव्ही उकळून 15 मिनटं झालेली आहेत, आपण जे टिक्का करून घेतलेलं त्याचे मी अशा प्रकारे छान असे छोटे छोटे पीस करून घेतले, आपल्याला जसे आवडत असतील तसे करून घ्या, छोटे मोठे असे छोटे छोटे केले की छान टेस्ट येते पूर्ण। आता ते आपण यात घालूयात। हे आता पीस याच्यात मिक्स करायचे आहेत आपल्याला, आणि हे टिक्काचे पीस घातल्यानंतर पुन्हा आपल्याला एक 5 मिनटं उकळून घ्यायचं आहे। नंतर आपलं बटर चिकन सर्विंगसाठी तयार होतं।